कानावर पडे तुझ्या ढोलकची ती थाप आहे, कलावंतात तुझी अलगच छाप आहे, शोकगीत गाऊन वाहतो श्रद्धांजली सार्थक दादा तुला, कारण मी छोटासा कलावंत जयेश गुलाबराव जगताप आहे, जयेश गुलाबराव जगताप आहे, मी छोटासा कलावंत जयेश गुलाब जगता बोलायचं काय. आमचे काका महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर बाळू गायकवाड लिहितात की बोलता बोलता खूप गोड विषय आहे. संकल्पना अशी आहे की आज एक वर्ष उलटून गेलं, आपला दादा सातक दादा ना कोणाला दिसला ना त्याच्या ढोलकचा आवाज कोणाच्या कानावरती पडला आहे, बरोबर की नाही? आणि तोच विषय तुमच्या समोर मांडतोय. कृपया शब्द शब्दाकडे लक्ष असावं. बोलता 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 वर्ष निघून गेले, बोलता बोलता आहे वर्ष निघून गेले.
दिनकर संगीताचे दिनकर संगीताचे डोळे का बोले झाले वाटते मनाला हीच खंत आहे काळाने जरी केला तुझा अंत आहे पण कधी विसरू शकत नाही सार्थक दादा तुला आम्ही कधी विसरू शकत नाही सार्थक दादा तुला आम्ही कारण तू तर आमच्या हृदयात जिवंत आहे तू तर आमच्या हृदयात जिवंत आहे म्हणून सोबत वाजवितो तू ढोलक सार्थक दादा आजही आमच्या सोबत वाजवितो तू ढोलक सार्थक दादा
सदैव होतो तुझाच हा आम्हाला भास आहे, आम्हाला भास आहे. गाणं गाता मला ते, गाणं गाता मला ते, होतो तुझा तो भास. असं का म्हणायचं? कारण की मागच्या वर्षी ज्या वेळेस प्रल्हादादांचा कार्यक्रम झाला 2023 मध्ये, तेव्हा सारद दादा होता आमच्या मागे वाजवायला, आणि आजही ती उणीव आम्हाला त्याची भासते, आणि आजही कुठेतरी असं वाटतं की तो आमच्या मागे असेल, पण तसं नाही, आणि म्हणून तो भास होतोय. म्हणून काय म्हणायचंय? गाणं गाता मला ते होतो तुझा रे भास. श्रद्धांजली वाहण्या सार्थक दादा तुझ्या प्रथम स्मृती दिनाला, तुझ्या प्रथम स्मृती दिनाला. सोडून कसा रे गेला येतेही आठवण. अदरांजलीचे फूल, अदरांजलीचे फूल बाळू भाऊ निभाई तुझ्या भोळ्यांचे फूल.